अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात बऱ्याच दिवसांपासून पडून असलेल्या सुमारे 20 लाख रुपये किमतीची वाहनं मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आली आहे। कोतवाली पोलिसांनी 16 दुचाकी आणि 3 चारचाकी वाहनं मूळ मालकांच्या हवाली केली आहे। चोरी अपघातातील वाहनं परत मिळाल्याने मूळ मालकांनी कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करत आभार मानले। कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात बऱ्याच मोटरसायकली तसेच चारचाकी वाहनं अनेक वर्षांपासून धूळखात पडून होते, यामुळे या वाहनांचं नुकसानही होत होतं। त्यामुळे वाहनांचे रेकॉर्ड काढून मूळ मालकांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते। कोतवालीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मूळ मालकांचा शोध घेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि या मूळ मालकांनाही त्यांची वाहनं परत करण्यात आली आहे। काही अटी व शर्तींच्या आधारे ही वाहनं त्यांना देण्यात आली आहे, तर यामध्ये 16 दुचाकी तसेच 1 लक्झरी बस, 1 टेम्पो, 1 मारुती कार या वाहनांचा यात समावेश आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार विजय साबळे, तन्वीर शेख, जयश्री सुद्रिक यांनी कोल्हापूर येथील विजय वतारे यांच्या मदतीनं ही मोठी कामगिरी पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।